चला शिकूया इंग्रजी वाचन अगदी बेसिक पासून। या इंग्रजी वाचनाच्या सीरीज मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजचा या आपल्या सीरीज मधला पहिला व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला यानंतरचे पुढील सीरीज मधले व्हिडिओ कसे असतील याची कल्पना येईल। चॅनलला जर पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा तुमच्या मुलांसाठी होणार आहे। बघा आजचा जो आपण व्हिडिओ बघणार आहोत, चला शिकूया इंग्रजी वाचन अगदी बेसिक पासून। टायटल प्रमाणेच आपलं सुरुवात ही अगदी बेसिक पासून असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना उभी आडवी रेषा देखील काढता येत नाही, अगदी तिथपासूनच्या मुलांसाठीचा हा व्हिडिओ आहे। आपण आपल्या मुलांचा कशा पद्धतीने वाचण्याबरोबरच लेखनाचाही सराव घ्यावा, नंतर येणाऱ्या अडचणी म्हणजेच विद्यार्थ्यांचं अक्षर व्यवस्थित नसणं, या देखील गोष्टी यामध्ये बऱ्यापैकी कव्हर होणार आहेत। मुलांना रँडमली कुठलंही लेटर सांगितलं तर ओळखता आलं पाहिजे याची देखील खबरदारी या आजच्या व्हिडिओमध्ये घेतली जाणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण एपासून झेडपर्यंत अशा प्रकारची मुळाक्षरं न शिकवता एक वेगळ्या पद्धतीनं मुलांना मुळाक्षरं कशी शिकवली जातात याबद्दल माहिती देणार आहोत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव कसा घ्यावा, म्हणजे मुलं छान पद्धतीनं ही इंग्रजीची मुळाक्षरं लक्षात ठेवतील, आणि या सर्व गोष्टी करत असताना आपण एक पालक म्हणून आपल्या मुलांसाठी इतर कोणत्या ॲक्टिव्हिटी घ्याव्या म्हणजे हा कन्सेप्ट मुलांना अगदी चांगल्या पद्धतीने समजेल याची देखील माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। या सर्व गोष्टी करून झाल्यानंतर बेसिकपासून लिखाण कसं करायचं, लेटर्स कशी लक्षात ठेवायची, या लेटर्सच्या किती गोष्टी लक्षात आलेल्या आहेत किंवा किती लेटर्स आपल्या मुलाला कळालेले आहेत यासाठी आपण मध्ये मध्ये ॲक्टिव्हिटी देखील सांगणार आहोत। आणि सर्वात शेवटचा टप्पा म्हणजेच चारेगी वहीमध्ये या सर्व मुळाक्षरांचं लेखन कसं करावं याची देखील माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी हरकत नाही, पण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व आपल्या मुलांचा अगदी याच पद्धतीने सराव घ्या, जेणेकरून तुमच्या मुलांना या व्हिडिओचा फायदा होईल। मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण मुलांना ए टू झेड अशी बाराखडे शिकवणार नाहीत, त्यामुळे या ठिकाणी शिकवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असणार आहे। नक्कीच ही पद्धत तुम्हाला आवडेल बघा। यामध्ये आपण आपल्या मुलांना अगोदर स्टँडिंग लाईन म्हणजेच उभी रेषा आणि स्लीपिंग लाईन या रेषेची ओळख करून द्यायची आहे। यामध्ये फक्त ओळख करून द्यायची नाही तर त्या रेषेचा चांगल्या पद्धतीने सराव देखील करून घ्यायचा आहे। अशा प्रकारच्या वर्कशीट तुम्ही तुमच्या मुलांसाठी तयार करायचे आहेत। जर तुम्ही यामध्ये बघितलं तर मी या ठिकाणी वरच्या बाजूला एक डॉट आणि खालच्या बाजूला एक डॉट दिलेला आहे आणि मध्ये छोट्या छोट्या डॉट रेषा दिलेल्या आहेत। आपल्या मुलांनी लक्षात ठेवायचं आहे की आपण सुरुवात रेषेची सुरुवात या डॉटपासून करून शेवट या डॉटपर्यंत करायचं आहे। मुलाची रेषा इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी देखील आपण घ्यायची आहे। अशा प्रकारे उभ्या आणि आडव्या रेषांचा सराव एक विद्यार्थ्यांना चांगला होईपर्यंत आपण हा सराव आपल्या मुलांकडून करून घ्यायचा आहे। मुलांचा स्टँडिंग लाईन आणि स्लीपिंग लाईनचा सराव चांगल्या पद्धतीने झाल्यानंतर आपण आपली इंग्रजीतील मुळाक्षरं जी की स्टँडिंग आणि स्लीपिंग लाईनपासून सुरू होतात त्यांची ओळख आता आपल्या मुलांना करून द्यायची आहे। यामध्ये बघा लेटर एफ जे की फक्त स्टँडिंग आणि स्लीपिंग लाईनपासूनच तयार झालेलं आहे, लेटर एच, लेटर एल, लेटर आय, लेटर ई आणि लेटर टी। बघा स्टँडिंग आणि स्लीपिंग लाईनवर आधारित ही सहा लेटर्स आपल्याला दिलेली आहेत, तर या सहा लेटर्सची ओळख आपण आपल्या मुलांना करून द्यायची आहे। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बघा आता यावर ॲक्टिव्हिटी कशा पद्धतीने घेता येतील। आपल्याला बाजारामध्ये अशा प्रकारचे लेटर्स मिळतात, असे कार्ड्स आपण आणू शकता किंवा याऐवजी घरात एखादा पुठ्ठा असेल तर त्याच्या मागच्या बाजूला स्केचपेननी आपण लिहून देखील ही कार्ड तयार करू शकतो। अशा प्रकारचे कार्ड आपण आपल्या मुलाला दाखवायचे आहेत, लेटर्स दाखवायचे आहेत, आणि ही लेटर्स दाखवून आपण आपल्या मुलांकडून लेटर्स ओळखा हा खेळ घ्यायचा आहे। याच्यामध्ये आपण आपल्या मुलांना सांगायचं आहे की मला एच दाखव किंवा टी दाखव, एफ दाखव, ई दाखव,
म्हणजे आपल्या मुलाला आपण शिकवत असलेली लेटर्स किती लक्षात राहिली आहेत हे देखील या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येणार आहे. किंवा मला यच उचलून दे, टी उचलून दे, आय उचलून दे, अशा पद्धतीने आपण या लेटर्सचा सराव घ्यायचा आहे. दुसऱ्या कृतीसाठी आपल्याला लागणार आहे आपल्या घरातील सर्वांच्याच घरी उपलब्ध असणारी रांगोळी. यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या रंगाची रांगोळी वापरू शकता. आपण शिकवलेली लेटर्स कशा पद्धतीने काढायची याचा सराव यामध्ये आपण विद्यार्थ्यांचा घ्यायचा आहे. उदाहरणार्थ मुलांना सांगायचं आहे लेटर एफ, लेटर एच. मग मुलं अशा पद्धतीने रांगोळीमध्ये या लेटर्सच्या लेखनाचा सराव करणार आहेत. तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण आपल्याकडं या ठिकाणी मी तुम्हाला मणी वापरून दाखवणार आहे. याऐवजी तुम्ही सहज उपलब्ध होणारे मणी, दगड, गोटे, चिंचुके यांचा देखील वापर करू शकता. शिकवलेली लेटर्स या गोट्यांच्या, दगडाच्या, मण्याच्या मदतीने तयार करण्याची ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी मुलांकडून घ्यायची आहे. जसं की लेटर एफ, विद्यार्थी लेटर्स सांगितल्याबरोबर त्या साहित्याचा वापर करून आपल्याला काय करणार आहे, लेटर तयार करून दाखवणार आहे. बघा, अशा पद्धतीनं ही एक आणखी छानशी ॲक्टिव्हिटी आपल्या मुलांसाठी होणार आहे. यानंतर पुढची लेटर शिकवण्यासाठी आपण आपल्या मुलांना स्लँटिंग लाईन म्हणजेच तिरकस रेषेंचा सराव घेणार आहोत. अगदी पहिल्या वर्कशीटमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण या ठिकाणी तिरकस रेषांच्या वर्कशीट आपल्या मुलांना तयार करून द्यायच्या आहेत. आणि अशा पद्धतीच्या तिरकस रेषा काढण्याचा सराव आपण आपल्या मुलांकडून करून घ्यायचा आहे. या रेषांचा चांगल्या पद्धतीने सराव झाल्यानंतर या रेषांशी संबंधित असणारी इंग्रजीतील लेटर्स जसं की लेटर ए, लेटर के, लेटर एम, लेटर एन, लेटर व्ही, लेटर डब्ल्यू, लेटर एक्स, लेटर वाय आणि लेटर झेड या स्लँटिंग लाईन्सच्या लेटर्सचा सराव आपण विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा आहे. आणि आत्ता ज्या मी तीन ॲक्टिव्हिटी सांगितल्या होत्या, लेटर्स आयडेंटिफिकेशन, त्यानंतर रांगोळीमध्ये ते लेटर गिरवणं आणि दगडगोटे माती सॉरी वा यांच्या मदतीने तो आकार तयार करणं, ते लेटर तयार करणं, या ॲक्टिव्हिटी देखील या लेटर्ससाठी घ्यायच्या आहेत आणि या लेटर्सचा जास्तीचा सराव करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढील लेटर्स ज्या आकाराशी निगडीत असणार आहेत तो हा आकार आपण आपल्या मुलांकडून बघा अशा पद्धतीने आकार काढून घेऊन तो आकार काढण्याचा सराव आपण आपल्या मुलांचा करून घ्यायचा आहे. आणि या आकारांचा सराव झाल्यानंतर या आकाराशी संबंधित असणारे लेटर्स जसं की बी, सी, डी, जी, जे, ओ, पी, क्यू, आर, यस आणि यू या लेटर्सचा सराव आपण आपल्या मुलांकडून करून घ्यायचा आहे. आणि मगाशी सांगितलेल्या तीनही ॲक्टिव्हिटी आपण आपल्या विद्यार्थ्यांकडून या आकाराच्या जास्तीच्या सरावासाठी करून घ्यायच्या आहेत. आता बघा, आपण आपल्या मुलांना ही सर्व लेटर्स शिकवून झालेली आहेत. आपली मुलं लेटर्स ओळखतात, त्याचा आकार काढून दिल्यामुळं ती लेटर्स आपली मुलं व्यवस्थित काढतात देखील. पण आता चारेगी वहीमध्ये या अक्षरांचा सराव कसा घ्यायचा, चारेगीमध्ये ही अक्षरं कशी काढायची हे आपण प्रत्यक्ष चारेगी वहीमध्ये बघूया. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन,
ओ पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड अशा पद्धतीनं एकदम शेवटी आपण आपल्या मुलांकडून चारेगी वहीमध्ये ही लेटर्स लिहून त्यांचा सराव करून घ्यायचा आहे. बघा आतापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये अगदी बेसिक उभ्या आडव्या रेषेपासून ते शेवटी चारेगी वहीमध्ये मुळाक्षरं कशी लिहावी, लेटर्स कशी लिहावी यांचा अभ्यास बघितला. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण फोनिक्स फोनिक्स म्हणजे काय, फोनिक्सचा म्हणजे कसा उच्चार होतो हे यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ज्याचा की आपल्या इंग्रजी वाचनासाठी खूप फायदा होणार आहे.